कृषी विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण प्रगती अहवाल सन 2023-24 सादर करण्यात आला असून अहवालानुसार कृषी विभागाने विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथे धडक मोहीम राबवत बियाणे खते तसेच कीटकनाशकांचा बोगसपणा करणाऱ्यावर धडक कारवाई केली आहे। तर अनेकांचे हे लायसन्सही यावेळेस रद्द करण्यात आलेले आहेत तसेच अनेक लोकांवर केसेससुद्धा झालेले आहेत पाहूयात। यावेळी पावसाळा उशिरा सुरू झाला आहे। शेतकऱ्यांना पाण्याची चिंता तर होतीच परंतु पेरण्याची लगबग उशिराने सुरू झाली। काही ठिकाणी पाऊस पडतोय तर अद्यापही काही भागात पावसाचे पहावे तसे दमदार आगमन झालेले नाही। भारतातील सर्वात मोठा उद्योग म्हणजे कृषी उद्योग अब्जावधी कोटी रुपयांची उलाढाल याच काळात होते। शेतकरी पोटचा पैसा खर्च करून रानमाळात शेतात टाकतात। अपेक्षा एकच असते धरणी माता आपल्या लेकरांना उपाशी ठेवणार नाही आणि पेरलेले उगवेल सर्वांची पोटं भरतील। परंतु कृषी क्षेत्रातील काळा बाजार तसेच बोगस बियाणांचे प्रमाण आणि बोगस खतांचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। या बोगस लोकांविरुद्ध कृषी विभागाने धडक मोहीम राबवली असून विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यात काळा बाजार बोगस बियाणे तसेच खतांच्या साठेबाजारीविरोधात कारवाई करण्यात आली असून अनेकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तर काही ठिकाणी परवाने रद्द करण्यात आले असून पाहूया कृषी विभागाने धडक मोहीम राबवत केलेली कारवाई। आकडेवारीनुसार विभागात एकूण बियाणे विक्रेत्यांची संख्या 5,902 असून यापैकी 2,756 ठिकाणी कडक तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये 88 बियाणे उत्पादकांचा समावेश असून 66 ठिकाणी तपासणी झाली आहे। 10 जुलै 2023 पर्यंत काढलेले तपासणी नमुन्यांची संख्या 1,044 इतकी आहे तर तपासणीत एकूण 79% सध्याची टक्केवारी आहे। यामध्ये अप्रमाणित नमुने 35 आढळले असून विभागातील 29 नमुन्यावर कोर्ट केसेस पात्र करण्यात आल्या आहेत तर 40 ठिकाणी बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 1 ठिकाणी बियाणे जप्त करण्यात आले आहे तर जप्त केलेला साठा 26.50 मेट्रिक टन आहे। जप्त केलेल्या साठ्याचे मूल्य 28.30 लाख इतके आढळले आहे। विभागात एका बियाणे विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात आला असून 13 बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहे तर 1 बियाणे विक्रेत्यावर पोलीस केस दाखल करण्यात आली आहे। ही झाली बियाणांची बोगस तसेच काळाबाजार आणि साठेबाजार करणाऱ्यावर कारवाई। बियाणातील धडक कारवाई पाहिल्यानंतर खताच्या बाबतीतही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत। बोगस खते तसेच साठेबाजाराविरोधातही कडक कारवाई करण्यात आली आहे पाहूयात। खते विभागात एकूण 5,963 खत विक्रेते असून यापैकी 2,466 खते विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर येथील 9 आणि जालना जिल्ह्यात 10 एकूण 19 उत्पादकांचीही तपासणी यावेळी करण्यात आली आहे। 10 जुलै अखेर 443 नमुने तपासणी झाली असून सध्याची टक्केवारी 68% इतकी आहे तर यामध्ये अप्रमाणित 24 नमुने सापडले आहेत तर 22 खत विक्रेत्यांच्या विरोधात कोर्ट केसेस दाखल करण्यात आल्या आहेत। विभागात 29 ठिकाणी विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत तसेच जालना जिल्ह्यात 2 ठिकाणी जप्ती करण्यात आली आहे। जप्ती केलेला साठा 23.3 मेट्रिक टन असून जप्ती मूल्य 4.55 लाख रुपये आहे तर जालना आणि बीड येथे 2 ठिकाणी परवान्यावर रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील 4, जालना येथील 11, बीड येथील 5 एकूण 20 ठिकाणी परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। तसेच जालना जिल्ह्यात 2 ठिकाणी पोलीस केसेस सुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत। ही माहिती झाली खतांची। खते आणि बियाणे यानंतर पिकांना जगण्यासाठी बळ देणारे स्रोत म्हणजे कीटकनाशक। पिकांची लागवड झाल्यानंतर पिकांनी तग धरावी आणि शेवटपर्यंत जमिनीवर अनेक कीटक किडे तसेच कृमींच्या हल्ल्यात आणि विविध प्रकारच्या रोगावर नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो। अनेक कीटकनाशक मिलीलिटरपासून लिटरच्या भावात मिळतात। कीटकनाशकांचा भाव प्रचंड वाढलेला असून शेतकरी बांधवांवर फवारणीसाठी नेहमीच पैशाची चणचण पडते। बाजारात अनेक बोगस कीटकनाशकांची विक्री जोमात चालू असून कृषी विभागाने छत्रपती संभाजीनगर बीड जालना येथे बोगस कीटकनाशक विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे पाहूया हा रिपोर्ट। कीटकनाशके छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर बीड जालना येथे कीटकनाशक विक्रेते यांची 5,001 अशी संख्या असून 681 ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये 10 उत्पादकांची संख्या असून 8 ठिकाणी तपासणी झाली आहे। तसेच 130 नमुने 10 जुलै 2023 पर्यंत घेण्यात आले असून सध्याची टक्केवारी 44% आहे तर 11 ठिकाणी विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले असून 2 ठिकाणी जप्ती करण्यात आली आहे। यासह जप्त केलेला साठा 2.388 मेट्रिक टन असून जप्ती मूल्य 10.2
62 लक्ष रुपये इतका आहे. जालना जिल्ह्यात एका कीटकनाशक विक्रेत्याच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर येथील 2, जालना येथील 1 अशा एकूण 3 ठिकाणी पोलीस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक यांच्या कार्यालयामार्फत प्राप्त झाली आहे.